दोनच महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात केळीच्या दराने उच्चांक गाठला. केळीला 3,000 रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र गेल्या महिन्याभरात केळीचे दर थेट 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. बाजार समितीच्या दरापेक्षा व्यापारी निम्म्या दरात केळी खरेदी करत असल्याने सरकारने केळीला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. दुसरीकडे संपूर्ण देशभर उष्णतेची लाट सुरू असल्याने केळीची मागणी कमी झाली असल्याचं व्यापारी सांगतात. किरकोळ बाजारात मात्र केळीचे दर हे तेजीमध्येच असल्यानं दर घसरणीचा फटका फक्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनाच बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता मार्केटमध्ये भाव केळीला 40 रुपये 50 रुपये आपण बघू शकता मार्केटमध्ये भाव आहे. म्हणून मी परवाच्या दिवशी आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांना मी सविस्तर निवेदन दिलं केळी उत्पादकांच्या वतीने. तर सरकारने जर केळी हे पीक हमी भाव दिला आणि तोही 2,000 रुपये क्विंटल जर हमी भाव दिला तरच शेतकऱ्याला केळी हे पीक परवडेल. जे एक पोटॅश 1 ते 1.5 वर्षापूर्वी 900 रुपये थैली होती पोटॅशची ती आता 1,700 रुपये थैली झालेली आणि युरिया जो 267 रुपयाला युरिया मिळतो या 15 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेच युरिया मिळत नाही. आणि पोटॅश आणि युरिया हे केळीचे मेन आहे आणि युरिया देत असताना युरिया मिळत नसताना ते आम्हाला जबरदस्ती करतात इतर औषधं आणि इतर खतांची मिश्र खतं घ्यायला सांगतात लिंकिंगमध्ये. त्याच्यावरही सरकारने या बाबतीत विचार केला पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे मतितार्थ मी याच्यात असं सांगेल की जोपर्यंत केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग येत नाहीत जळगाव जिल्ह्यात तरी या केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल असे सुरू राहतील. धूप की वजह से धूप इतना है 45-46 का टेम्परेचर है उसकी वजह से केला जो है टिक नहीं रहा है. इसकी वजह से बाहर जा नहीं रहा है इसकी वजह से इधर केला सस्ता है और आम के आवक ज़्यादा है इसकी वजह से केला जो है डाउन चल रहा है. केला मतलब अब धूप से भी मार खा रहा है केला कुछ काला हो जाता है खराब हो जाता है तो उसकी वजह से केले की पोजिशन डाउन है. 3.5 रुपये से 4.5 रुपये तक मार्केट चल रहा है और जो बगीचे से काटते हो 7 रुपये तक चल रहा है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.